हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण त्याची रेसिपी बघू. त्या अगोदर तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. चला तर बघूया आपण आज ढोकळ्याची रेसिपी. हे मिश्रण घेतलेलं आहे मी, हे मी घरी बनवलेलं आहे प्रीमिक्स ढोकळ्याचं. आणि कढाई हीट करायला ठेवलेली, त्यामध्ये पाणी ठेवलेले स्टँड ठेवून. आणि हे ढोकळ्याचं मिश्रण मी घरी बनवलेलं आहे पूर्ण ते. आणि हे ताट ग्रीस करून घेतलेलं आपण ढोकळा लावण्यासाठी. या मिश्रणामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे अगोदरच मी, प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे ढोकळ्याचं. त्यामध्ये यामध्ये मी 2 चम्मच ऑइल टाकणार आता असं. आणि यात थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक बॅटर करून घेणार. या प्रकारे आपण असं घोळून याचं बॅटर बनवून घेणार आहे. हे ढोकळ्याचं मी प्रीमिक्स डाळ आणि तांदूळपासून बनवलेलं प्रीमिक्स हे ढोकळ्याचं. आणि त्यामध्ये लिंबूसत्व वगैरे सगळं मी अगोदरच दळून आणलेलं असतं. त्याची तर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये लिहा तुम्ही की याची रेसिपी पाहिजे आम्हाला, तर मी तुम्हाला त्याची रेसिपी नक्की बनवून दाखवेन प्रीमिक्सची. एक वाटी साधारण 200 ग्रॅमला हे एक ग्लास पाणी लागलं माझं प्रीमिक्सला, 200 ग्रॅम प्रीमिक्सला. बॅटर आपल्याला या प्रकारे पाहिजे. आणि या ताटात मी ओतून घेतलेलं आहे, तुम्ही कुकरच्या भांड्यात वगैरे लावू शकता. कढाईमध्ये या प्रकारे पाणी ठेवून ताट ठेवलं मी असं. आपल्याला मोठ्या फ्लेमवरती याला 20 मिनटं होऊ द्यायचं आहे आता असं बेक होणार मग हे. आणि आजची माझी किचन टिप्स आहे, आपण तेलाची कॅटली किंवा तुपाचं भांडं वगैरे असं डायरेक्ट आपण किचन ओट्यावर वगैरे एका प्लेसवर कुठं ठेवायचं जेणेकरून आपला ओटाही खराब होत नाही आणि आजूबाजूलाही ठेवण्याची ठिकाणी जागा खराब होत नाही. हे बघा फ्रेंड्स, 20 मिनटांनी माझा ढोकळा या प्रकारे बनलेला आहे. अशी सुरळी टाकून बघायची आपण, ती क्लीन आली समजायचं बनलेलं आहे. आणि पॅन ठेवलं आहे मी आता फोडणीसाठी ऑइल गरम करायला. ऑइल गरम झालं की आपण यामध्ये आता जिरे मोहरी ॲड करणार. ऑइल गरम झालेलं आहे, आता मी यामध्ये जिरे मोहरी ॲड करणार, कढीपत्त्याचे पानं ॲड करणार आणि ह्या 7-8 कापलेल्या मिरच्या आहेत त्या ॲड करणार मी. हिरव्या मिरच्या, तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता यामध्ये. फोडणी बनून रेडी आहे माझी. आपण सॉससोबतही सर्व करू शकतो ढोकळ्याला, झटपट होणारी रेसिपी आहे. आणि तुम्हाला मी बनवलेली ढोकळ्याची रेसिपी कशी वाटते नक्की कळवा. आणि याचं प्रीमिक्स मी घरी बनवलेलं आहे, त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असली तर मला हे कमेंटमध्ये जास्तीत जास्त कळवा जेणेकरून मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवन. आपला ढोकळा कसा स्पॉन्जी बनलेला आहे बघा, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. आणि मग माझ्या या घरी बनवलेल्या प्रीमिक्स ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला असेच प्रतिसाद देत राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर नवीन व्हिडिओसोबत आपण परत भेटूया. धन्यवाद.